चला मैदानाच्या आत मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर या। चला सुप्रेक्षण लावून यायचं, लगेच ताबडतोब वेल लावता। आपल्याकडे वेल कमी आहे, त्या कारणास्तव आपण पाहिलं की षटका कमी केल्यात। व्यासपीठावर भूषणची जाधव आहे, त्यांच्या शुभा हस्ते आपण मयूर या सन्मानित करतोय। मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल श्याम चौधरी। आपण देखील व्यासपीठावर या, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता, तो घेऊन जायचा आहे। स्टेज समोर जे काही मान्यवर असतील, खेळाडू असतील, कमिटी मेंबर असतील, आपला विनंती आहे की आपण स्टेज समोरून बाजूला व्हायचं आहे। पंढरीनाथ जी गुंदेकर त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे। त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी, खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनल साठी, विनीत सिंग पॉवर शिलर संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या। धन्यवाद विनीत। व्यासपीठावर किशोर गायकवाड आहेत, त्यांच्या शुभा हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो। या ठिकाणी श्याम चौधरी मागच्या सामन्याचा हिरो होता, मात्र या ठिकाणी त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय। किशोरजी आपणास विनंती आहे, आपल्या शुभा हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे। वेल प्लेड श्याम, पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील। तर आता मात्र आपण मॅच कडे बोलूया। आज जो सामना आहे या स्पर्धेतील पहिला फायनलचा सामना, कारण ही जी फायनल आहे शेल्लार अंबाडी गट यामधील जे संघ पहिल्या दोन दिवसात खेळले होते त्यामधील ही फायनल आहे। सो फायनलची सुरुवात ऐकूया गोरसे भिवंडी वॉइस ऑफ गोरसैया मनोज ठाकरेच्या आवाजाने। धन्यवाद संधीजी वखारे। दोन दिवसामध्ये अप्रतिम या दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता। खास करून जर विचार केला तर वकीसबट मापुले या संघाचा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्कोरचा रेकॉर्ड आहे 84 धावांचा। तर घाई करायची आहे, खेळाला सुरुवात करायची आहे। प्रथम फलंदाजी करत असताना पाहत आहे धंदा बटवली केतन लसणे आणि विशाल लसणे। आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। धन्यवाद। या वेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, वन फॉर द ओव्हर असा इशारा दिला जातोय पंतांच्या माध्यमातून। घाई करायची आहे, खेळाला सुरुवात करायची आहे। अजूनही आपल्याला एक भिवंडी ग्रामीणची फायनल खेळायची आहे। कपिलेश गोलंदाज स्थान होतोय, इथं मात्र रेबस सेफचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय। अजून एक निर्धाव चेंडू अशा स्थितीमध्ये येतोय। चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन, कारण दोन षटकांचा सामना मित्र आणि या पहिल्याच ओव्हर मध्ये बँक टू बँक दोन चेंडू निर्धाव हाताळतोय गोलंदाज असेफ। पण एकदा गोलंदाज स्थान होतो, गोलंदाजी मार्क वरती या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, बीट झाला फलंदाज, बीट होतोय इष्टी रक्षकांना। दरम्यान आपण पाहतोय एक धाव पूर्ण होताना पाहतो। या वेळेस एका धाव्याने स्वतः संघाचा अकावण ओपन करतोय शैलेश जो अप्रतिम खेळ दोन दिवसांमध्ये त्याने दाखवला होता। इथं मात्र थोडस कुठेतरी कमी पडतोय या सामन्यामध्ये आणि तीन चेंडूंचा सामना केला, फक्त आणि फक्त एकच धाव धावपालकावरती जमा करण्यात आली। शेलार ते अंबाडी या दरम्यानली ही पहिली फायनलचा सामना मित्र आपण पाहतोय अनुभवता आहे। गोलंदाज पुन्हा एकदा टाणवतोय, या वेळेस रिवरचा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय, निर्धाव राहतोय चेंडू। यस मनोज, या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह जरूर उभा राहिला असेल, सरळ बॅटने एकही धाव आली नाहीये, रिवर्स खेळणं आवश्यक आहे का?
निश्चित महत्वाचा सामना आहे. खरा फटका खेळला हे चुकीचं ठरेल ते मात्र मैदानामध्ये घडतंय. इथं मात्र पाहू शकता कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर नंबरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल सोड एक डाव कम्प्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावीचा दबाव जरूर टाकला होता परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुख रूप पाहतोय. फक्त एकच धाव मिळाला एकापेक्षा अधिक काय नाहीये. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज असिफची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हर मध्ये आतापर्यंत पाच चेंडू संपन्न झाला. फक्त धावपळकावरती दोन धावा लागताना दिसतायत. विकेट जरूर मिळवला नाहीये परंतु स्थिती मात्र चांगली पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. असिफ या वेळेस ताकद लावलेला आहे आणि ताकदीच्या बलावरती चेंडू मात्र जातोय सी बारच्या बाहेर षटकार. बॅट आणि बॉल मध्ये ज्यावेळेस संपर्क झाला मोहर उमटली होती सहा धावांची आणि या फटक्याची आवश्यकता देखील होती कारण पहिल्या पाच बॉल मध्ये फक्त दोन धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र षटकाची समाप्ती झाली. आठ धावा धावफलकावर आहेत. त्यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावांचं लक्ष उभं करेल या ठिकाणी. हर्ष स्पोर्ट दोनदा वडावली संघ निश्चित आपण पाहिलं की ताकदीचा आणि ताकदीचा आणि युक्तीचा योग्य तो वापर आपल्याला पाहायला मिळाला आणि मिळतोय षटकार. त्या षटकारच्या सहाय्याने एक चांगली स्थिती म्हणावी लागेल कारण आपण जर पाहिले पाच चेंडूंमध्ये फक्त दोनच धावा जमा केल्या होत्या. एक मोठा फटका येणं गरजेचा होता तो मात्र आलेला आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील कारण या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोरचा जो विक्रम आहे तो वकीसपट माबुलीच्या नावे आहे. तब्बल 84 धावांचा. थोडं स्पीडअप करा. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. सो विनंती असेल वेळ थोडा कमी खर्च करा. आकाशित होईल गोलंदाजी मार्ग होती. शेवटचा अंतिम निर्णयाचा षटक हाताळण्यासाठी हणावरचा षटक याला म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा काही जमा करता आले नाही या फलंदाजांना. इथं मात्र पाहूया या गोलंदाजावरती किती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सरसावतोय आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस अतिशय ताकदवार फटका पाहायला मिळतोय आणि तो मात्र चुकी पाहायला मिळतंय. त्या चुकीला बाबी नाही चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर एक दणदणीत चौकार. यालाच तर म्हणतात वन टू कॉफर. त्या ठिकाणी एक किंवा दोन धावा गेले असते त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड झाले. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. हा चौकार आलाय निश्चितच. जो आगाज व्हायला पाहिजे तो मात्र इथं झालेला आहे. सागरांच्या माध्यमातून चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आकाश टर्न होतोय. ज्यावेळेस फुलटाच डिलिव्हरी होती बरोबर फायदा उचलू शकले नाहीये. चेंडू मात्र आपण जर बघितला तर शरीरावर रावते आदलतोय आणि या दरम्यान एका पैकी पाहायला मिळतंय. दोन धावा कम्प्लीट झाल्या. तिसऱ्या धावीचा आगाज करण्यात येतो आहे परंतु दोन्ही फलंदाज सुखरूप आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये लेग बायच्या स्वरूपावर येतात. या दोन धावा दोन धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावपालिकावरती 14 धावा. येस तर म्हणत डायरेक्ट हिट करण्याची आवश्यकता होती का. त्यानंतर ओव्हर थ्रो झालाय आणि एक धाव या ठिकाणी प्लस केली जाते. निश्चित काही आवश्यकता नव्हती परंतु आपण पाहिलं एक गडी बाद करण्याच्या नादामध्ये एका धाव्याच्या दुसऱ्या धाव्यामध्ये कन्व्हर्शन होताना पाहिलं. या चुका निश्चितच अंतिम क्षणामध्ये आपल्याला महागात ठरताना पाहतोय. कित्येक सामन्यामध्ये एक एक रन खूप महत्वाचा आहे. अंतिम सामना आहे. या वेळेचा स्लो डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. अशा बऱ्या निघावने बघितलं होतं पंचांकडे व्हाइटचा इशारा देतील का असं म्हणून. पण हातचा सरून पलट्याच्या पाठीमागे लागल्यानंतर काय दशा होते ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि चेंडू सोडणं संदेश वगैरेच्या भाषेत आवश्यकता होती का. या वेळेचं विकेट पाहायला मिळाला होता. बॅटची अतिलकडा फलंदाज मात्र जेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय.
थैंक यू डीजे। दरमियान स्वागत सत्कार होता है या उपस्थित माननीय पंढरीनाथ कुंदेकर कबाड़ सत्कार सन्मान होता है तरी आयोजक पंकज राउत विनंती करते हैं स्वागत सत्कार कराए पंढरीनाथ कुंदेकर कबाड स्वागत सत्कार होता है पंकज राउत आयोजक शुभ हस्ते हा सत्कार सन्मान केला जातो आहे। तदनंतर या ठिकाणी उपस्थित बंधू मनसोडे पारिवली यांचा स्वागत आणि सत्कार होत आहे। पंकज राउत आयोजक यांना विनंती करतोय की आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे। बंधू मनसोडे पारिवली घाई करायची आहे थोडीशी स्पीड अप करायचा अजून एक आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे। तर या ठिकाणी छत्रपती पाटील उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आयोजकांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे। या वेळेस कमजोर फटका फलंदाजांच्या स्वरूपामध्ये होतोय बाद दोन षटकाचा खेल कंप्लीट झाला 15 धावा धावफलकावर आहेत 16 धावांचं लक्ष्य असेल तर चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या। हर्ष फोडा दोनडा वाढवली संघाचा संघनायक त्याचबरोबर पुढील टॉस साठी मी आवाज देतोय जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा संघनायक त्याचबरोबर जय बजरंग गोरसई संघाचा संघनायक आपण टॉस साठी या। तर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कारांनी सन्मानाकडे बोलूया। या ठिकाणी उपस्थित माननीय विशालजी नसणे आस्था इंटरनॅशनलचे प्रोप्रायटर आहेत यांचं सत्कारांनी सन्मान होईल। तरी मी आयोजक कुणाल नसणे यांना विनंती करतोय की आपण विशाल नसणे यांचा सत्कारांनी सन्मान करायचा आहे। या ठिकाणी उपस्थित माननीय विशाल नसणे आस्था इंटरप्राइजेस प्रोप्रायटर यांचा सत्कारांनी सन्मान होत आहे। तरी मी कुणाल नसणे आयोजक यांना विनंती करतोय की आपण यांचा सत्कारांनी सन्मान करायचा आहे। तदनंतर या ठिकाणी उपस्थित केतन लसणे उद्योगपती तसेच मयंक एंटरप्राइजेस प्रोप्रायटर यांचा सुद्धा सत्कारांनी सन्मान केला जाईल। तरी मी आयोजक कुणाल लसणे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कारांनी सन्मान करायचा आहे। तदनंतर या ठिकाणी उपस्थित संजयजी भालेराव पारिवली यांचा सत्कारांनी सन्मान केला जातोय। तरी मी आयोजक पंकज राऊत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते संजय भालेराव यांचा सत्कारांनी सन्मान करायचा आहे। जयबजरंग गोरसई वर्सेस जॉली कामतगार या संघादरम्यान पुढील लढत होणार आहे। दोन्ही संघ त्या संघाने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे। तदनंतर या ठिकाणी उपस्थित माननीय विवेकजी गायकवाड यांचा सुद्धा सत्कारांनी सन्मान केला जातोय। त्यांनी या ठिकाणी बेस्ट बॅट्समन यासाठी वॉच दिलेला आहे। तरी त्यांचा सुद्धा या ठिकाणी पंकज राऊत यांच्या शुभ हस्ते सत्कारांनी सन्मान केला जातोय। तसेच या ठिकाणी कबाडगावचे